हाय फ्रेंड्स, प्रंदा सुयू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आमच्या काजूच्या बागेमध्ये आलो आहे, असंच फिरायला. म्हटलं बघूया काय आहे काय नाही. तर आपल्याला या बागेमध्ये इकडे ही बघा, भारंगीची भाजी भेटले, जी आपल्या पहिल्या पावसामध्ये टाकळा, भारंगी अशा भरपूर भाज्या येतात. त्यापैकी जी बघा एक भारंगी आहे, आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण आहे गेल्या वर्षीच्या. तर ही मी तुम्हाला दाखवतो कशी येते रानामध्ये भारंगीची. ही मी इकडची दोन तोडली आहेत बघा, आणि इकडे पुढे पण दाखवतो तुम्हाला मी. ही बघा चांगली एकदम कोवळी कोवळी आहे भारंगीची भाजी. आता याला सुरुवात झाली बघा, इकडे पण आहे. आता बघूया कुठे कुठे आहे ती मी घेतो काढून आणि तुम्हाला दाखवतो मी. बागेमध्ये आमच्या आलो तुम्ही, थोडेसे आंबे ते पण म्हटलं बघतो. ही बघा अशी भाजी आहे, थोडी खूप सारी भेटली आपल्याला भाजी. आणि इकडे पण बघा अजून थोडीशी आहे, ती पण मी काढून घेतो. पावसाळ्यामध्ये हा फायदा होतो आपला, एक सगळ्या भाज्या विकत आणायची गरज नाही, या अशाच रानभाज्या आपल्याला खायला मिळतात. बागेमध्ये मी आलो होतो कामासाठी, जरा आंबे वगैरे बघूया म्हटलं. आणि या अशा ज्या काजू पडलेल्या असतात कुठे कुठे, त्या निवडायच्या आता आपण. आणि तिकडे मोर ओरडतोय बघा, मोरचा आवाज येतोय. आंबे तर नाही आहेत, कुठे कुठे एखाद दुसरा असेल तो बघूया. त्यानिमित्तानं आपल्याला भाजी पण भेटली, म्हणजे अगदीच आपली फेरी फुकट नाही गेली बागेत आधी आलो त्याची. जी आपली तिकडे बादली आहे ती पण घेऊन जायची जाताना. चला अजून कुठे दिसलीच तर बघू. आणि भाजी मी पहिल्या आधी गाडीमध्ये ठेवून येतो डिक्कीमध्ये, कारण भाजीसाठी मी पिशवी नाही आणले. आणि आता बघूया घरी गेल्यावर प्रज्ञा कशी भाजी बनवते ती दाखवतो तुम्हाला मी. आणि भाजी बघितल्यानंतर खुश होईल, जरा दोन दिवस ती तब्येत पण बरोबर नाही, जरा कॅल्शियम, या भाजीमध्ये खूप कॅल्शियम असतो आणि खायला पण चांगली असते. मी आत्ताच आलो आहे घरी, किंवा इकडे गाडी लावले आणि प्रज्ञा आतमध्ये जेवण करते, दाखवतो मी तुम्हाला. इकडे जेवण करते आतमध्ये, मी बाहेरून खिडकीतून दाखवतो आहे. काय तुझ्या ती सरप्राईज आहे? हा पुढे पुढे दाखवते. हा बोकू आलाय बघ लगेच गाडीवरती, लाव गाडी लावली तेवढ्या लगेच उडी मारून आलाय. होती लाईट आली जाते बोगी, जरा उठ तिला आपण सरप्राईज दाखवूया. गाडीला इकडे चावी लावून ठेवले, मुद्दामून बसलाय. इकडे ये बघूया आपण काय सरप्राईज आणले. इकडे बघ बागेतला काहीतरी भेटलं असेल. नाही बघ, इथे बागेत गेलात ना. बघ काय दाखव, खाली येत नाही कसं, तिथून पण दिसेल. हे बघ काय आहे, ओळख कसली भाजी मला काय आहे, भारंगी. पण एवढ्या लवकर आली पण रान भाजी होय, भारंगीची पानं छान लागते ही भाजी. ते आपण कशी बाग साफसफाई करतो ना, त्याच्यामुळे कसं पाऊस पडला ते लगेच डिऱ्या फुटतात. अच्छा अजून पण भेटली असती, पुढे पुढे पण ते सगळं वाढलंय ना, आणि अडचण पण खूप झाली. आता बाग भेटेल अजून जर पकड जरा घे. अशीच आणला तोटी टाकू. हो डिक्की टाकली, पिशवी नव्हती ना. काढू की? हा काढ. वरण फोडणीला घातलंय वरती येईल नाही तर. ह्या भाजीची पण रेसिपी करू. हा खूप भेटली ना. हो बरी. बॉटल बघ तशीच आहे, पाणीच नाही पियाल. आता पावसात ना गरज नाही पियाल. आपण अशी घेऊन गेलो होतो. जेवण चालू आहे प्रज्ञाचं. काय आहे वरण ना? साधं जेवण आहे, वरण भात आणि बटाटे आणि बटाट्याची काप. तिची तब्येत बरोबर नाही कालपासून, जेवायलाच होत नाही. तोंडाची काय आले, चव गेली. चव गेली आहे. आणि ना जेवण म्हणजे जेवायला नको असं होते. मी सकाळी ब्रेड खाल्लं चहा बरोबर. ओटाला काय आलाय, लाल लाल झाले ते. हा मी आताच बघितलं काय ते कसं काय लावलं जास लिपस्टिक. लिपस्टिक नाही रे, काय असं लो फील वाटलं ना, असं कंटाळा म्हणजे असं एकदम पडत.
हिरवी तर अशीच असते भुतासारखी, म्हणजे वरती झेंडू बनते, पावडर नसतो चेहऱ्याला, काही नसतं. तर असं जरा असं थकवासारखं वाटलं किंवा असं तब्येत बरी नाही वाटली ना, तर चांगलं वाटावं म्हणून मी असं थोडी. अच्छा, तरी म्हटलं हे मी आताच जस्ट बघितलं, थोडी लिप्स कधी मगाशी बघितलं नाही मी तुला, हे लाल ते एवढं काय बघितलं नाही. तेव्हा सगळं आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर देवपूजा होईल, मग पुस्तक वगैरे वाचायच्या आधी मी असं काही मेकअप बिकअप करत नाही, देवाचं पुस्तक बिस्तक असं झाल्यानंतर थोडीशी लिपस्टिक लावली, पावडर लावली, पावडर नाही लावले हे लावलं काय ते सनक्रीम लावलं, तर जरा जरा बरं वाटतं ना असं केलं की नाही, नेहमी कसं अवतारात असते ना जरा. ओके ओके ठीक आहे. आणि सगळे बाकीच्यांचे व्हिडिओ बघितले की कसं त्या अशा अप टू डेट असतात ना सगळ्या, तसं मला काय असं रोजच्या रोज आवडत नाही काय करायला, पण कधीतरी चांगलं वाटतं. आणि इकडे कापडची तयारी बटाट्याची, जीरा पडले म्हटलं काय पडलं, हल्ली ना पाखरं खूप येतात घरामध्ये, खूप येतात पावसामध्ये, पाखरांचाच कंटाळा भरपूर, त्याच्यामुळे संध्याकाळचा दरवाजा तरी लवकर बंद केला कुठून आहे ना, आता आपला बंद आहे म्हणून, पण इथे जेवण करताना मग पाखरं ना भरपूर भरपूर येतात. हे करून आणि नंतर ती आपण हे दाखवूया, आता मी नाही करत भारंगीची भाजी, नंतर करूया संध्या करूया. ठीक आहे चालेल, आता आहे ना हे काम करतोय तो, माती काढतोय त्यातली, ए तो शी करायला बसतो वाटतं, तिकडे जा कुठे पण करेल, माणूस काय काम बीम करतोय ते पण बघत नाही धड. आणि हे आहे कुंब्याचं झाड, कुंब्याचं रोप आहे, झाड अजून झालेलं नाही. आणि बाहेर आज ऊन आहे, म्हणजे सकाळी नाही, किती वाजता तुम्ही आलात बागेतून, साडेबारा पावणे एक झालेले ना, हां पावणे एक वाजता पाऊस भरपूर होता अर्धा तास तरी, त्याच्यानंतर आता ऊन पडलेलं आहे, वेगळंच वातावरण आहे, ऊन पाऊस ऊन पाऊस, वाहन काहीतरी कोल्हा आहे ना, आता मिरज चालू झालं ना 7 तारखेपासून, तर ते वाहन असतं ना हत्ती मोर कोल असं, तर कोल्हा आहे वाहन, त्यामुळे ऊन पाऊस असेल असं माझा अंदाज. श्रावणात नाही का ऊन पाऊस असलं की काय म्हणतात कोल्ह्याचं लग्न, मग आता तेच बोलले मी, वाहन कोल्हा आहे त्यामुळे ऊन पाऊस असेल मग बहुतेक. तर इकडे सगळं हे खायला काय म्हणतात मोके सगळे तोडून आणलेले आहेत, काय काय शब्द जरा मला जमत नाहीत बोलायला पटकन, म्हणजे एक दिवस बोलते दुसऱ्या दिवशी विसरून जाते असं. तर हे मोके असे कट करतात खालून आणि ते मग इथे असा खड्डा करायचा छोटा आणि त्यामध्ये रोवायचा. इकडे ही वेल आहे ना चवळीची, बघा खाली पडल्यासारखी झाली आहे, तर ती मी अशी याच्यामध्ये अडकवते जेणेकरून अशा सपोर्टनी वरती जाईल ती, नाही तर ती खालीच पडून राहील आणि मोडेल. तू पाहिजेच काय रे सगळीकडे ढवळढवळ करायला. इथे सुद्धा ही जाणार बरोबर, ही एक बाहेर आली, तर इकडची सुद्धा मी वरती केली आणि बोकू बघितलात कसं असं कुठे असं हात लावत राहिलं ना का पटकन हातावर येतो नकल लावायला, व आगाव झाला येतो, खा गवत खा, ए ए गवत खा. इकडची पण तशीच झाली आहे हे बघा, ती आपण अशी वरती टाकूया. ह्या अशा ना सगळ्या खाली पडतात वेली, म्हणजे बाजूला येतात, तर ते आपण अशा आतमध्ये टाकायच्या, म्हणजे त्या हे आपण जे लावले आहेत काट्या त्याच्या साह्याने मग वरती वरती जाते. हे बघा ही कशी गेली आहे, बघा दोर पकडतात असं काठीला, ह्याला जसा मांडव घातला आहे तसा ह्याला सुद्धा घालायला झालेला आहे,
कारण वेल आपली अगदी वरपर्यंत चालली आहे, तर लवकरात लवकर मांडव घालणं गरजेचं आहे। हे बघा, नाही तर ही अशी खाली येणार पुन्हा। जर मांडव घातलं तर मग बरोबर अशी वरती जाईल। आणि आता इकडे परसबाग आपली तयार होते आहे। सगळीकडे बघा हिरवळ झाली आहे। इकडचं जरा बेनलं की एकदम क्लीन होईल मधलं मधलं। आणि ही पण खूप ग्रोथ घेतलं हिने, काकडीने एकदम पसरली अशी। मी जरा चेक करते म्हणजे वेल खाली न यायला नाही पाहिजे म्हणून। जर अशी कुठे साईडला गेली असेल तर अगदी तिला काठीच्या साह्याने आधार द्यायचा आपण, मग ती बरोबर पकडणार। आणि हे आहे मिरचीचं रोप। तर मिरच्या बघा दिसत आहेत का, पोपटी मिरच्या। हे बघा मिरच्या लागायला आता सुरुवात झालेली आहे। इकडे पण येत आहेत छोटे छोटे। जवळ गेलं तरच दिसतं, लांबून अशा पटकन दिसल्या नाहीत मला। खूप महिने झाले वाट बघत होती कधी मिरची लागेल ह्याची, कारण दोन वेळेला हे मिरचीचं जे रोप आहे ते माकडाने सगळं खाल्लं होतं पूर्ण असं चावून। फुलं आल्या, फुलं जेव्हा लागली तेव्हा, तर हे तिसऱ्यांदा फुलं लागली आहेत। तर आता फायनली मिरच्यासुद्धा आपल्याला मिळतील माकडाने ठेवल्या तर। आणि वांगी पण आता, आता आम्ही कसं इकडेच असतो घरी, त्यामुळे लक्ष ठेवता येतं। बागेत वगैरे आता काही काम नसतं, गेले तर सुयोग एकटे, मी घरीच असते त्यामुळे माकडं आता काही येत नाहीत। तर हे बघा वांगी आता छान अशी मोठी मोठी होती, ही बघा। नाहीतर एवढी मोठी वांगी होईपर्यंत आम्ही ठेवायचोच नाही, अगदी छोटी छोटी असतानाच काढून टाकायचो जेणेकरून आपल्याला भाजी मिळावी म्हणून। पण आता तसं नाही आहे, आता वांगी एकदम मोठी होत आहेत, तर ते छान वाटते बघायला मोठी मोठी वांगी। ही बघा, आणि पावसात असं म्हणतात की वांगी भरपूर येतात। इकडे पण खूप आहेत हे बघा। आणि ही आहे गवारीचा बांदा, म्हणजे बांद्यावर गवारी पेरलेली आहे। तर कधी कधी आपल्याकडे आता कसं कोंबडी पण आहेत, मांजर आहे, त्यामुळे ती लोकं मातीत येतातच ह्या। आणि एखाद्या वेळेस जर हे आलेलं रोप असं साईडला गेलेलं असेल तर आपण तिथे चेक करत राहायचं आणि असं मातीने दाबायचं, म्हणजे ते व्यवस्थित पुन्हा त्यामध्ये रोवलं जातं आणि मरत पण नाही। आणि मध्ये मध्ये गोंडे पडले तर ते सगळीकडे येत आहेत आपले, ते बघा तिकडे पण बरेच आहेत। तर असं माझं लक्ष असतोच परसबागेमध्ये, कधी आली की मी सगळीकडे अगदी लक्ष देते कुठे काय आहे काय झालं आहे। आणि ते तिकडे जे रान वाढलं आहे ते सगळं आपल्याला आता बेनून काढायचं आहे, पण वेळ नाही मिळत आहे। एक दिवस असा माझ्यासोबत सुयोग पाहिजे तर मी हे करेन, कारण एकटीला कसं भीती वाटते करायला। काय काय रोपं पण आहेत आपली, तर एखाद्या वेळेस माझ्याकडून चुकून आलेलं रोप निसटू नये म्हणून भीती वाटते, बाकी काही नाही। आणि इथे मध्ये मध्ये वांग्यांची रोपंसुद्धा आली आहेत, म्हणजे एखाद्या वेळेस बी वगैरे पडलेलं असेल तर। इथे पण आहे आणि तिकडे पण आहे, हे बघा इकडे पण आहे। तर हे काढून आम्ही लावू एका पिशवीत वगैरे। परसबागेमध्ये जरा चेक करेपर्यंत, म्हणजे कुठे काय रोप उखळलं नाही आहे ना, कुठे फुलं आली आहेत, कशाला मिरची धरली आहे, हे सगळं जरा बघायलाच लागतं प्रत्येक वेळेला जाऊ आत आतमध्ये जाऊ तेव्हा। ह्याच्या आधी उन्हाळ्यामध्ये कसं
दोन टाईम पाणी शिपायला जायचो, त्यामुळे ते बघणं असायचं. पण आता पाऊस असल्यामुळे आतमध्ये जास्त जाणं होत नाही, पण कधी गेलोस तर असं प्रॉपर सगळं बघावं लागतं. आणि मी तिकडे पाठीमागे परसबागेत बघेपर्यंत इथे सुयोगने कामसुद्धा केलेलं आहे. बघा, यांनी हे मोके रोवलेत आणि असे खड्डे बाळून पुन्हा असं माती घट्ट बसण्यासाठी पारही हे केले. तर मी आता त्याच्यावर अशी माती टाकते आणि परत पायाने दाबते म्हणजे ते घट्ट बसून जाईल. हे बघा असं केलेलं आहे सर्व. असं केलं की व्यवस्थित बसलं जातं. हे मी लावून दिलेत मोके, फक्त माती अशी टाकून जरा हे करायचं आहे, घट्ट बसायला. हो, हे वाढलेलं आणि आता बरोबर असं हे बारीक सारीक गवत आत्ताच टाकलं तर ते लगेच निघून जाईल. नंतर जरा मोठं झालं की ती मुळे एकदम टाईट होतात. पोयती तशी ठेवू नका, लागेल हाताला पटकन. आणि तिकडे त्या बाजूचं आमचं म्हणजे पूर्ण चौकोन आमचा रेडी झाला आहे. फक्त असे आपल्याला काही ना काही असं बांधायचं आहे. आता हे कसं बी केलं आहे असं बांधून टाकायचं आहे. तेव्हा ह्या साईडला पण झालेच मोके लावून इकडून लावले असे. इथे आपला असा गेट येईल मोठा आणि बघा इकडून असे पूर्ण लावलेत. इथे एक गेट येईल असा. इकडे आपलं हे जे वाडा वगैरे धुवतो किंवा गुरांचं जे गोमूत्र वगैरे असं ते इकडून बाहेर येतं असं ह्या साईडला जातं. आणि हा इथे एक गेट येईल बघा. आणि ही आपली वाड्याच्या मागची बाजू आहे. इकडे शेणक, या बाजूला आपली ही शेणक आहे आणि इकडून अशी गुरं मागे जातात चरायला ह्या बाजूला. आणि इकडे असे ड्रम ठेवलेत बघा. ही जी आपली नळ्याची पावली आहे तिकडून जे पाणी पडतं ते ह्याच्यामध्ये हे असं पावसाचं पाणी भरलं की आपल्याला वाडा वगैरे साफ करायला बरं पडतं धुवायला. आणि इथे एक छोटा गेट येईल आपल्याला म्हणजे इकडे ह्या साईडला जायला मागून इथे येईल. बाकी रेडी झालं आहे म्हणजे आपली गुरं आता आपण हे सगळं मधून जे हे पहिलं आपण जे भाजीसाठी केलं होतं ते कंपाऊंड ते सगळं आपल्याला आता काढायचं आहे म्हणजे इकडून बंद केल्यानंतर. हां, इकडून म्हटलं बंद केल्याच्यानंतर हे मधलं सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. झालं की बाकी आहे. हां हां हां, इकडे आम्हाला आता ही जी गोंड्याची अशी कुठे ना कुठे झाडं आलेत म्हणजे आतमध्ये भाजीमध्ये आहेत ती अशी आम्ही इकडून गोंडे आणि तुळस असे ह्या साईडून असे एकदम लाईनीत अशी लावणार आम्ही पूर्ण पुढपर्यंत. त्यासाठी एकदम साफसफाईने प्लेन करते बघा. हां, तर आता आमचं झालं आहे आणि वाजलेत पावणे पाच. 5 वाजता आता आम्हाला दूध काढायचं आहे. त्याच्या आधी जरा जरा चहा पिणार आणि दुसऱ्या कामाला सुरुवात करणार. काम संपलं की दुसरं काम रेडी असतं. आणि थांबा, ही इकडे आहे भारंगी भाजी जी आज मी बागेतून आणले. ही आता ही वाढली की इथून पण भेटेल आपल्याला. ही म्हणूनच मी काढली नाही, ठेवून दिली इकडे. तिने ठेवून दिले कारण वाढली की मग होईल ना. चला जाऊया आता, वाढली बरीच. इकडे आमच्या बोकूचा मित्र आलेला आहे.
आणि दोघांचे डोळे बघा कसे चमकते, मस्ती करतायत दोघं पण. बोको आता तो लक्ष देणार नाही, रोजचा आहे त्यांचा टायमिंग, तिकडे दोघं खेळत बसतात. बघा इकडे आला, ये त्याला घेऊन ये, ये ये बोकू ये त्याला घेऊन ये. येते त्याला आता रोजची सवय झाली इकडे यायची. व्हाईट कलरचा आहे, व्हाईट आणि ग्रे मिक्स आहे असा. आणि तो ना तिकडच्या घरातला आहे, ते बघा तिथे लाईट दिसते ना त्या घरातला आहे. आत्ताच आमची चहा पाणी वगैरे झालं आहे सर्व, आणि आता भाजी तोडायला बसली जी मी दुपारी घेऊन आलो होतो, ती भारंगीची भाजी औषधी भाजी असते, भरपूर आहे ना. हो चांगली लागते पण ही, पण ही खूप आयुर्वेदिक आहे म्हणजे औषधी आहे भाजी, आणि खावीच असं पावसामध्येच येते. हो तर ही खायलाच, म्हणजे खायलाच पाहिजे असं, म्हणजे ज्यांना आवडत असेल त्यांनी खावी, पण थोडी तरी खाल्ली तरी चांगली असते शरीरासाठी आपल्या, आणि काय टेस्ट पण चांगली लागते. थोडे जरा कडवट असते म्हणून उकडून घ्यायची असते. हा अरे अजून पण होती मग ही खूप झाली, माझ्या हातात बसत नव्हती म्हणून मी बस केली. म्हटलं एकदा गेल्या वर्षी नाही का आपली मोठी गाय आलेली, म्हणजे ते सोडायला आलेले माहिती आहे, ते स्वतः इथून घेऊन गेले आमच्या इथून, म्हणजे त्यांच्या त्या डॉक्टर त्या, हा ते आमच्याकडे गुरांचे डॉक्टर येतात ना, ते रस्त्याने शोधत येतात भारंगीची भाजी घाटावरची असतात. हा तर घेऊया आपण तोडून, ज्यांच्याकडे मिळत नाही ना ते लोकांना बरोबर माहिती असतं की काय ह्याच्यामध्ये गुणधर्म असतात, आयुर्वेदिक असते औषधी असते, तर ते लोक बरोबर खातात, पण ज्यांच्या जवळ असते ना त्यांना खायला नको असतं सर्व. पण आम्ही आता पावसाळ्यातल्या आता आम्ही भाजी जास्त करून विकत नाही आणत मार्केटमधून, आपली ही लावली ती अजून व्हायला बराच टाईम आहे, पण जास्त करून आम्ही टाकळा अजून काय म्हणतात शेगळाची भाजी, शेवगा म्हणजे, परत हे वारंगी आणि बाकी चितळ वगैरे मिळतात ती मिळतात. म्हणजे अशाच भाज्या खायच्या, आता ह्या पवार कटकी वगैरे त्यात जास्त करून अशाच भाज्या ना, ह्याच भाज्या खात असतात. त्यांच्या काय बाहेर पडलं की त्यांच्या जवळ सगळ्या भाज्या मागे, ते असं खूप लोकांना माहिती नसतात ह्या भाज्या, पण जे रानात वनात येतात त्यांना माहिती. ह्या सुयोगला कसं गावचा आहे तो इकडचा म्हणून सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आणि त्यांच्या निमित्ताने मग मी पण खाते असं. नाही तर आपण मुंबईला काय काय लोक ज्यांना गावचं काहीच माहित नाही, म्हणजे माझ्यासारखं आत्ता आपलं माहिती आहे मला, पण माझा जन्म मुंबईचा, शिक्षण वगैरे म्हणजे सगळं जॉब बी सगळं मुंबईलाच होतं, तर मला ह्या भाज्या बघून मी म्हणेल की काय असं रानटी वगैरे काय आहे का असं, पण ते यांना सगळं माहिती. पोळी एकदम चांगली घेते, तोडून उकडायची आहे आणि काय नाही सिम्पल आहे एकदम, कांदा मिरची लसणाची फोडणी ह्याच्यावरतीच करायची, खोबरं असेल तर खोबरं घालायचं, जसं आपण पालाभाजी बनवतो ना सेम तशीच प्रोसेस, फक्त ही उकडून घ्यायची थोडी कडू असते म्हणून. तर चला मी आता किती करू, इथे मी भारंगीच्या भाजीची तयारी करते फोडणीची. तर फोडणीमध्ये मी टाकलं आहे लसूण मिरची आणि कांदा, आणि ही भाजी छान अशी पिळून घेतली थंड झाल्यावरती. कांदा आपला थोडासा लालसर झाला की त्यामध्ये मी हळद टाकणार आहे. हळद घालून झाल्यानंतर मी भारंगीची पानं होती चिरून ठेवलेली, तर ती टाकले त्यामध्ये, आणि थोडंसं मीठ टाकले, आणि भारंगीची भाजी आपली रेडी झालेली. एकदम सोपी पद्धत आहे, पालेभाजी बनवतो सेम तशीच. एक वाफ काढली झाकण ठेवून आणि त्यानंतर भाजी रेडी झाली. आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे, भांडी वगैरे घासून झाली, आणि आता झोपायची तयारी. टीव्हीला लागले मॅच, कोणती लागली
पाकिस्तान कॅनडा. पाकिस्तान कॅनडा. तर माझा आणि मॅचचा काय असा दूरदूरचा पण संबंध नाही आहे. सुयोगला आवडते मॅच वगैरे बघायला, त्यामुळे त्याने लावलेली आहे. आणि आज दिवसभर काम करून थकायला झालं आहे भरपूर. दुपारी जरासुद्धा पाठ टेकायला पण नाही मिळाली. झोपणं तर साईडलाच झालं राहिलं, पण पाठ टेकली की कसं जरा बरं वाटतं. पण हे बोलले की नको काम आवरून घेऊया, नाही तर परत ना दुसरा दिवस असं उजळत राहतो आणि मग कामं लेट होतात. भोका पण झोपला आहे खाऊन पिऊन, अगदी मशीनवरती झोपला आहे कपड्यांच्या वॉशिंग मशीनवरती. तर आम्हीसुद्धा आता झोपायची तयारी करतो आहे. तर चला, थोडंफार माझं एडिटिंग आहे ते मी करणार आणि त्यानंतर मग झोपणार. तर चला मग व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.